इयत्ता बारावी विषय इतिहास प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. गेले तसं आपण विज्ञानाचा विकास हा उपघटक अभ्यासलेला आहे. त्याच्या अगोदर अशा तसाला युरोपातील प्रबोधनाचा का हा सुद्धा युरोपातील प्रबोधनाचा का आणि विज्ञानाचा विकास या दोन मुद्द्यांचा आपण आढावा घेतला होता. आणि याच्यामध्ये विविध वैज्ञानिक संस्था, वैज्ञानिक शोध, या वस्त्रोद्योग, धातुविज्ञान, यंत्राचा उपयोग कशाप्रकारे केला गेला आणि कशाप्रकारे विज्ञानाचा विकास घडून आला हे आपण अभ्यासले. या तसाला आपल्याला आपला अभ्यासाचा घटक आहे तो म्हणजे भौगोलिक शोध आणि शोधक. त्याच्यामध्ये उपघटक हे मार्को पोलो युग्मबोधता हे जे प्रवासी आहेत त्यांनी कशाप्रकारे योगदान दिले याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. भौगोलिक शोध आणि शोधक याच्यामध्ये आज आपल्याला मार्को पोलो, मार्को पोलो हा इटालियन प्रवासी, त्याने सर्वप्रथम चीनची आणि आशिया खंडातील इतर राष्ट्रांची आपल्याला ओळख करून दिली. मार्को पोलो याने काय केलेलं आहे, युरोप खंडाला आशिया खंडातील राष्ट्रांची आणि चीनची ओळख करून दिली. तो मार्को पोलो हा कुबलाई खान या राजाच्या दरबारात राहिला. त्याने मंगोलियन आणि चिनी भाषेचा अभ्यास केला. अशा प्रकारे मार्को पोलोने या इटालियन प्रवाशाने आपल्या आशिया खंडातील जगाची ओळख करून दिली, चीनची ओळख करून दिली. मंगोलियन भाषेचा चीनमध्ये कुबलाई खान या राजाच्या दरबारात राहून अभ्यास केला. अशा प्रकारे त्यांनी भूमिका पार पाडली आणि आशिया खंडाची ओळख जगाला करून दिली, चीनची माहिती करून दिली. आता इब्न बतुता हा मध्ययुगातला एक प्रसिद्ध प्रवाशी होता. या प्रसिद्ध प्रवाशाने भारत विविध कारणासाठी अनेक देशात प्रवास केला होता. इब्न बतुताने विविध कारणांसाठी अनेक देशात प्रवास केला होता. याच्यामध्ये भारत असेल, सार्डिनिया असेल, मालदीव असेल, सुमात्रा असेल, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका असेल, या देशात तो फिरला. अनेक देशांचा त्याने अभ्यास केला. तो मध्ययुगातला एक प्रसिद्ध प्रवासी म्हणून इब्न बतुता ओळखला गेला. आता हेनरी द नेव्हिगेटर, हेनरी द नेव्हिगेटर 15व्या शतकातील पोर्तुगालच्या या राजपुत्राने युरोपातील अज्ञात प्रदेश शोधण्यास प्रोत्साहन दिले. युरोपातला हा जो राजपुत्र होता त्या राजपुत्राने काय केलेलं आहे, पोर्तुगालच्या हेनरी द नेव्हिगेटर या राजपुत्रानं युरोप खंडातले अनेक प्रदेश शोधण्याला प्रोत्साहन दिले. आणि याच्यामुळं काय झालं, आफ्रिकेजवळ असणारे मॅडेरा आणि अझोरस हे दोन द्वीपसमूहांचा शोध लागला. मॅडेरा अझोरस या आफ्रिका खंडातल्या दोन प्रदेशांचा शोध हेनरी द नेव्हिगेटर यांनी लावला. कुठला, आफ्रिकेच्या प्रवासात त्यांना मालिंदिया बंदराच्या भागातील एक भारतीय वाटाड्यासोबत वास्को द गामा आफ्रिकेजवळ असणाऱ्या मॅडेरा आणि अझोरस या दोन द्वीपसमूहाचा शोध लावला. पोर्तुगीजांनी आफ्रिकेतील लोक युरोपात आणले आणि त्यांना गुलाम बनवले. आफ्रिकेत मिळवलेले सोनी त्यांनी मायदेशी नेले. या अशा प्रकारे हेनरी द नेव्हिगेटर यांनी आपली शोध मोहीम लावून दोन प्रदेश शोधून दिले. आणि दुसरे आहेत बार्थोलोमिओ डायस. आता बार्थोलोमिओ डायस पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन याच्या आज्ञेनुसार डायस मोहिमेवर निघाला. पोर्तुगालचा दुसरा राजा डायस याच्या आज्ञेनुसार पोर्तुगालचा दुसरा राजा डायस याच्या आपल्या पोर्तुगालचा दुसरा राजा जॉन याच्या आज्ञेनुसार डायस हा मोहिमेवर निघाला. त्याने प्रवास सुरू केला आणि त्याने आफ्रिकेचे दक्षिण टोक गाठले. आफ्रिकेचे दक्षिण टोक त्याला सापडल्यावर त्याने त्याला प्रथम केप ऑफ टॉन्स असे नाव दिले. आफ्रिकेचे दक्षिण टोक त्याला प्रवासामध्ये सापडले आणि प्रवासाच्या त्या सापडलेल्या आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला काय नाव दिले, केप ऑफ टॉन्स म्हणजे वादळाचे भूषण असे नाव दिले. पुढे असे दिले नाव बदलून त्याच्याऐवजी केप ऑफ गुड होप
आशेची बुशी असे नाव करण्यात आले. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा बार्थोलोमी डायस हा पहिला प्रवासी होता. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा बार्थोलोमी डायस हा पहिला दर्यावरती होता. आता ख्रिस्तोफर कोलंबस १४५३ मध्ये तुर्कांनी इस्तंबूल कॉन्स्टँटिनोपल जिंकल्यामुळे युरोपियन खंडातील लोकांना आशिया खंडामध्ये येण्याचा एक नवीन मार्ग शोधणे आवश्यक बनलेले होते. राजा फर्दिनांद राणी इसाबेल म्हणजे स्पेनचा राजा फर्दिनांद आणि राणी इसाबेल यांच्या पाठिंब्याने ख्रिस्तोफर कोलंबस हा दर्यावरती जो आहे तो प्रवासाला निघाला. म्हणजे स्पेनचा राजा फर्दिनांद आणि राणी इसाबेल यांनी ख्रिस्तोफर कोलंबस यांना शोध मोहिमेवर पाठवले. आता पृथ्वी गोल असल्याने आता ख्रिस्तोफर कोलंबस भारताच्या शोधात निघाला होता, परंतु पृथ्वी गोल असल्याने पश्चिम दिशेने प्रवास केल्यास भारत सापडेल. अशी त्याला अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात तो अमेरिका खंडाजवळ पोहोचला आणि त्याने अमेरिकेचा शोध लावला. म्हणजे अशा प्रकारे ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. तो भारताच्या शोधार्थ निघाला होता. आता याला शोध मोहिमेवर कोणी पाठवलेलं होतं? तर स्पेनचा राजा कोण? तर फर्दिनांद आणि राणी इसाबेल. कुठं निघाला तो? भारताच्या शोधासाठी. काय सापडलं त्याला? अमेरिका. कोणत्या दिशेने प्रवास केला? पृथ्वीच्या पूर्वीच्या दिशेने, आपल्या पश्चिमेच्या दिशेने. अमेरिका जगाच्या पश्चिमेत आहे म्हणून अमेरिका सापडला. तर त्याच्यानंतर अमेरिको वेस्पुसी अमेरिको वेस्पुसी यांनी काय केलं? तर इटली हा देशातील, अमेरिको वेस्पुसी हा इटली देशातील आहे. त्याने स्पेनच्या वतीने शोध मोहीम आखली. 1497 मध्ये शोध मोहीम काढण्यात आली होती. तिसऱ्या शोध मोहिमेत त्याने व्हेनेझुएला हा प्रदेश शोधला. अमेरिको वेस्पुसीने तिसऱ्या मोहिमेमध्ये व्हेनेझुएला प्रदेश शोधला. आणि त्याच्या पुढच्या मोहिमेत त्याने काय केले? तर अमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश शोधला. त्यावरून अमेरिका हे नाव त्या अमेरिका खंडाला पडलेलं. आता वास्को द गामा, वास्को द गामा हा सुद्धा एक मध्ययुगातला प्रसिद्ध दर्यावरती. 1497 चार राजे आणि 170 खलाशी, चार राजे आणि 170 खलाशी घेऊन तो प्रवासाला निघाला. भारताकडे निघाला. आफ्रिकेच्या प्रवासात त्याने मालिंदीन बंदराच्या भागातील एका भारतीय वाटाड्यासोबत वास्को द गामा कालिकत कोझिकोडे बंदरामध्ये 1498 मध्ये पोहोचला. कालिकतचा राजा झामरी यांच्याकडे भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी मागितली. नंतर तो त्याच्या मायदेशी परत, म्हणजे पोर्तुगालला परतला. पुन्हा तो दोनदा भारतात आला. गोवा आणि कोची येथे पोर्तुगीजांचे राज्य स्थापन केल्यावर तो पहिला व्हायसराय झाला. युरोपीय देश आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध हे वास्को द गामामुळे सुरू झाले. युरोपीय देश आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध सुरू करण्यामध्ये वास्को द गामा महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. सर्वात महत्त्वाचा भारताशोध वास्को द गामा यांनी लावला. 1497 170 खलाशी आणि चार जहाजे घेऊन तो भारताकडे कालिकत बंदरात पोहोचला. झामोरीन राजाची व्यापाराकरता परवानगी मागितली. तो परत मायदेशी पोर्तुगालला परतला. पुन्हा भारतात आला. गोवा आणि कोची येथे पोर्तुगीजांचे राज्य स्थापन झाल्यावर पहिला व्हायसराय बनला. आणि
युरोपियन देश आणि भारत यांच्यात या परिसंवाद निर्माण केले. अशा प्रकारे वास्तुयुगामाने मध्ययुगामध्ये भारताचा शोध लावून महत्त्वाची भूमिका बजावली. फर्दिनंद मॅगेलन हा एक महत्त्वाचा दर्यावादी आहे. फर्दिनंद मॅगेलन याने पृथ्वी प्रदक्षिणेला सुरुवात केली. हा पृथ्वी प्रदक्षिणा करणारा जगातील पहिला प्रवासी आहे. फर्दिनंद मॅगेलन पृथ्वी प्रदक्षिणा करणारा जगातील पहिला प्रवासी म्हणून ओळखला जातो. राजा स्पेनचा राजा पहिला चार्ल्स याने त्याला मोहिमेवर पाठवले. त्याने ही मोहीम आखली आणि तो फिलिपाईन्समध्ये मोहीम सुरू असतानाच मारला गेला. त्याच्या सहकार्यानंतरच्या कालावधीमध्ये पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. फर्दिनंद मॅगेलन पृथ्वी प्रदक्षिणा करणारा पहिला प्रवासी. फिलिपाईन्स येथे शोध मोहीम चालू असतानाच मारला गेला, परंतु त्याच्या सहकार्याने ही पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. अशा प्रकारे मॅगेलनची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. त्यानंतर सॅम्युअल डी सॅम्प्लेन हा फ्रान्समध्ये जन्मलेला सॅम्प्लेन उत्तर अमेरिकेमध्ये अनेक शोध मोहिमा काढलेल्या होत्या. फ्रेंच वसाहती स्थापन केल्या. त्याने कॅनडातील क्युबेक शहराची स्थापना केली होती. एबल जानसवा टासमन हा हॉलंडमध्ये जन्म झालेला एक दर्यावादी नवनवीन प्रदेशाचा शोध घेण्यासाठी तो महत्त्वाची भूमिका बजावत असायचा. आणि वसाहतवादी स्पर्धेमध्ये आता वसाहतवादी स्पर्धेमध्ये नवनवीन प्रदेशाचा शोध घ्यायचा, त्या प्रदेशामध्ये ताबा मिळवायचा, वसाहती स्थापन करायच्या, अशा प्रकारे वसाहतवादी स्पर्धेला सुरुवात झाली होती. आणि या वसाहतवादातूनच न्यूझीलंडचा शोध लागला होता. न्यूझीलंडचा शोध जानसवा टासमन यांनी लावला. 1646 न्यूगिनी बेटाच्या किनाऱ्याचे सर्वेक्षण करून ईशान्य ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कारपेंटर या प्रदेशाचा शोध लावला. आता जेम्स कॅप्टन जेम्स कुक न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशावर या इंग्लंडच्या जेम्स कॅप्टन जेम्स कुक यांनी नौदलातील इंग्लंडच्या नौदलातील जेम्स कॅप्टन कुक कॅप्टन जेम्स कुक हा इंग्लंडच्या नौदलातील एक अतिशय महत्त्वाचा प्रवासी दर्यावादी होता. या जेम्स कॅप्टन जेम्स कुकने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशावर इंग्लंडचा झेंडा फडकवलेला आणि वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. त्याने पॅसिफिक महासागरातल्या बेटाची पाहणी केली, अचूक नकाशे तयार केले. 3 वर्षात कॅप्टन जेम्स कुक यांनी 60,000 सागरी मैल प्रवास केला. आणि ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड या प्रदेशावर इंग्लंडचा नौदलाचा ध्वज फडकवला. त्यानंतर लुई अँटोनी बोगनविले हा फ्रेंच दर्यावादी होता. तो पॅसिफिक महासागर पार करून ताहिती येथे पोहोचला. या प्रवासाचे वर्णन करणारे व्हॉयेजेस अराउंड द वर्ल्ड 1971 व्हॉयेजेस अराउंड द वर्ल्ड हे पुस्तक होते. आणि या पुस्तकाच्या आधारे 19व्या शतकात फ्रेंच मशनरी ताहिती येथे पोहोचलेले होते. त्यांनी या भागात फ्रेंच वसाहत स्थापन केली आणि पॅसिफिक महासागरालगतच्या बेटाला आणि फुलवेलीला बोगनवेल असे नाव दिले होते. आता लुई अँटोनी बोगनवेल यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते, तर 1971 सालचे फायजेस अराउंड द वर्ल्ड. त्यांनी कोणता प्रदेश शोधलेला होता, ताहिती. फ्रेंचांनी कुठे वसाहत स्थापन केली, ताहिती. कशाच्या आधारे, तर फायजेस अराउंड द वर्ल्ड या पुस्तकाच्या आधारे फ्रेंच मशनरींनी ताहिती येथे आपली वसाहत निर्माण करून तेथील फुलवेलीला बोगनवेली असे नाव दिले होते. आता मंगो पार्क हा सुद्धा स्कॉटलंडचा रहिवासी असणारा मंगो पार्क पश्चिम आफ्रिकेतील शोध मोहिमेसाठी प्रसिद्ध आहे. 1795 मंगो पार्क नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला आणि शोध लावला. म्हणजे अशा प्रकारे विविध शोध आणि शोधक, विविध भौगोलिक शोध घेणारे शोध संशोधक आणि शोधक हे जे आहेत ते मध्ययुगामध्ये निर्माण झाले. आणि त्यांच्या या शोधामुळे जगाला वेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या देशाची माहिती झाली आणि या वेगवेगळ्या देशामध्ये आदान प्रदान होऊ लागले. म्हणून शोध भौगोलिक शोध आणि शोधक यांची जी भूमिका आहे ती महत्त्वाची आहे. कारण विशेषतः यामध्ये स्पेन फ्रान्स असे जे देश होते ते आघाडी होते. म्हणजे अशा प्रकारे स्पेन या देशाने जगामध्ये अनेक सागरी मोहिमा आखल्या, नवनवीन प्रदेशाचा शोध लावला, अनेक माहीत नसलेल्या देशांची माहिती जगाला करून दिली. आणि जगामध्ये एक प्रकारे खरं तर आजच्या काळामध्ये जगाचं एकीकरण जे झालेलं आहे, जर जगाचा शोधच लागला नसता तर अशा प्रकारे एकीकरण घडून आलं नसतं. म्हणजे अशा प्रकारे भौगोलिक शोध आणि शोधक यांची जी भूमिका आहे ते युरोप खंडामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते. आणि विज्ञानाचा विकास घडून येण्यामध्ये भौगोलिक
भौगोलिक शोधन शोधक महत्वाची भूमिका पार पडते है। भौगोलिक शोधन शोधक यांनी विविध प्रकारचे शोध लावले, युरोपमध्ये प्रबोधन घडवून आणले, विज्ञानाचा विकास झाला आणि अलीकडच्या काळामध्ये जागतिकरण घडून आले। कारण जागतिकरणामध्ये एकत्रीकरण महत्त्वाचं आहे। जर एक प्रदेश आपल्याला माहीतच नसते, माहीत झाले नसते, तर एकत्रीकरण झालं नसतं, जागतिकरण घडून आलं नसतं आणि आपल्याला विकास साधता आला नसतं। म्हणून इतिहासामध्ये भौगोलिक शोध आणि शोधक यांची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास याच्यामध्ये आपल्याला शेवटचा घटक आहे तो म्हणजे औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद हा पुढील तासाला अभ्यासायचा आहे। म्हणजे अशा प्रकारे विविध शोध, विविध भौगोलिक शोध मध्ययुगामध्ये शोधकांनी लावलेले आहेत आणि ते कोणते आणि कोणी शोध लावले म्हणजे वास्को द गामा भारत, क्रिस्तोफर कोलंबस अमेरिका। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एका वाक्यातील प्रश्नसुद्धा आपल्याला त्या त्यावेळी आपल्याला वाचन करतानाही तयार करायचे आहेत। जोड्या लावा असतील, एका वाक्यात असेल, मोठे प्रश्न असतील किंवा भौगोलिक शोध आणि शोधक मध्ययुगातील भौगोलिक शोध आणि शोधक असं जर आलं टिपा लिहायला तर वगैरे ते आपल्याला लिहायला पाहिजे। तर अशा प्रकारे आपण इथे थांबूया।